रुग्णालयातील हलगर्जीपणाचे अनेक दाखले देता येतील. कित्येकदा ही प्रकरणं आपापसात मिटविण्याचा प्रयत्न केला जातो, तर कधी नातेवाईक आक्रमक होऊन रुग्णालयात गोंधळ घालतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारनं डॉक्टरांच्या बाजूनं कायदासुद्धा बनवला आहे. नाशिकच्या वडाळावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बालकावर उपचार करताना लावलेल्या सलाईनमध्ये अळई आढळून आल्यानं खळबळ उडाली. धीरज सोनवणे यांचा लहान मुलगा हितेश हा व्हायरल इन्फेक्शनची लागण होऊन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता, तेव्हा सलाईनमध्ये अळई आढळल्यानं धीरज सोनवणे यांनी डॉक्टरांकडे तक्रार केली, पण त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे धीरज सोनवणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सह्याद्री हॉस्पिटलला, माझं नाव धीरज सोनवणे, माझा मुलगा हितेश सोनवणे याला व्हायरल इन्फेक्शनसाठी गेल्या 5 दिवसापासून मी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. हॉस्पिटलला ॲडमिट करत असताना यांनी इन्शुरन्सचे पेपर्स आणि रोख रक्कम स्वरूपात माझ्याबरोबरची त्यांची प्रोसेस होती सगळी केली. 5 दिवसापासून त्यांची ट्रीटमेंट चालू असताना आज दुपारी दुर्दैवी घटना अशी घडली की ती जी सलाईन लावतात त्या सलाईनमध्ये अक्षरशः आळही निघाली. संबंधित आज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि ॲडमिनिस्ट्रेशनला विचारलं की ही जी सलाईनमध्ये आळही निघाली याच्यातून जर काही पॉइझनिंग वगैरे झालं तर याला जबाबदार कोण, तर मला संबंधित कुठलाही अधिकारी किंवा डॉक्टर किंवा तिथले नर्स वार्ड कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही व कुठल्याही स्वरूपाचं सहकार्य करत नाही. तर यांच्यावर संबंधित जी IV ची पुरवणारी कंपनी आहे ती कंपनी व सह्याद्री हॉस्पिटल यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. जर संबंधित अधिकाऱ्यांनी मला जर समाधानकारक सहकार्य केलं नाही तर मी संबंधित हॉस्पिटलवर आणि जी काही IV पुरवणारी कंपनी आहे त्या दोघांवर पण मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार. राज्यात देशात अशी अनेक साखळी हॉस्पिटल्स आहेत. गेल्या काही वर्षात वैद्यकीय सेवेचे संदर्भ बदलले आहेत, रुग्णालयाची मानसिकता बदलली आहे, रुग्णांना लुटण्याचे प्रकार घडत असतात, त्यामुळे अशा बड्या रुग्णालयांची दादागिरी वाढली आहे. परिणामी अनेकदा रुग्णांच्या जीवावर बेतले जाते. हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये धीरज सोनवणे यांच्या मुलावर असे चुकीचे उपचार होऊनही त्यांची साधी दखल देखील घेतली गेली नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.